सूत्रांनी केलेल्या तक्रारीनुसार नवीन डांबरी रस्त्यावर खड्डा निर्माण झाला असल्याने येजा करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे। उपरोक्त परिस्थितींबाबत सोशल मीडियावर कळविण्यात आल्याने आमच्या प्रतिनिधींनी तेथे ताबडतोब धाव घेतली। वेळ न घालवता ताबडतोब धाव घेत आज त्यांनी साईटवर निरीक्षण केले आहे। त्यांच्या निरीक्षणास ही सर्व बाब खोटी असल्याचे निदर्शनास आले। त्याचबरोबर दिशाभूल केल्याचेही त्यांना कळले। दुपारी 2:30 सुमारास काही सोशल मीडियावरून त्यांना माहिती देण्यात आली होती। When I received some information from social media like Facebook, WhatsApp, Instagram, त्यांच्याने लोकांनी की सांगला there is a crack here on the road. But I did not see any crack on this road. We cannot blame all the time government here or PWD. They have done this road exactly what it should the people deserve. हिंगा रिटर्निंग वॉल आ पे मैं कंप्लीट के जाए फुढ़े कि रायबोन तर फुढ़े आ पे तो दिवार सड़ीक वा पे कंप्लीट जाए लोक काम जो लोक सुख भोगते मैं गवर्नमेंटान मासे लक्ष घे तो चिरे घून कश कर रिटर्निंग वॉल तो के जो गाड़ी बाइक वालो को चलता पे इन द ड्यूरिंग द नाइट पैलू तो वह नाइट चलना आगे रे कहीं दिसना ताका लागून हांव स्टेट गोवर्मेंटान पीडब्ल्यू मागता की प्लीज लूक इन टू दीस मॅटर एंड डू दीस वर्क रायट नाव आय मीन रिबांदर जस्ट 80-90 मिटर्स अवे फ्रॉम द हेल्थ सेंटर विच वॉज रिसंटली इनॉग्रेटेड बाय द मिनिस्टर ऑफ गोवा वी आर व्हेरी थँकफुल फॉर हिम एंड सेकंड इश्यू नाव देर आर केबल्स फ्रॉम अंडरग्राउंड and the PWD has left this maybe they forgot to complete this road I request the PWD to kindly please look into this matter because this road is unsafe for the commuter because last night an incident happened here which was not reported so I'm asking tumcha kade ki mashe je laksh ghevche as soon as possible this road should be completed tumhi ke tarring ko jase ata tumhi cause bhi kela poe you have done an excellent work apart from that you have not put in retaining wall the wall gala lokan to danger hai nahi danger and secondly ferry boat kode kaam chaltale ata kide novena bin chalu aa traffic khup jam jatle te ka lokan ye sarke kele jale sagle sarke गोवा मधील मांडवी पुलाच्या अगदी जवळून पणजी ते ओल्ड गोव्याला जाणारा रस्ता लगभग 290 मीटरच्या अंतरावर एक स्लुईस गेट आहे ज्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे। पुढील नुकसान आणि धोका आणि रहदारीमुळे होणारी मानवी जीवितहानी टाळून ठोस संरचना बांधून जवळजवळ पूर्ण केले गेले आहे। पणजी ते ओल्ड गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यामधील भागात रस्त्याच्या कडेला पथदीप नसल्याने सामान्य लोकांसाठी गैरसोयीचे असल्याने अंधारांमुळे अपघात होण्याची भीती आहे हे देखील आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले आहे। फजलूर टोनसे, KNN सिटी न्यूज, गोवा।